करण्याची धमकी आली असून त्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. भिडे गुरुजींचे वाक्य तुझ्या तोंडातून काढू नकोस. मनुस्मृती जाळण्याने सर्व काही संपले अथवा सर्वश्रेष्ठ मनुस्मृती नष्ट होईल तर तो मोठा गैरसमज आहे. आता एकच सांगतो, अवकाशात राहा नाहीतर येत्या काळात तुमचा दाभोळकर पानसरे करण्यास वेळ लागणार नाही. अशा आशयाचा अत्यंत शिवराळ व एकेरी भाषेत पत्र लिहून माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांना समाज विघटकांनी 3 पानी निनावी पत्राद्वारे धमकी दिली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची भेट घेऊन शासनाने व गृह विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या धमकीच्या पत्रामुळे भुजबळ फार्मवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित संविधानाची रचना करून डॉ. आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार बहाल केले. देशातील वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी आरक्षण दिले. दिल्लीत संविधान जाणाऱ्या व्यक्तींवर कारवाई न करताच सोडून देण्यात आले. समतेला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात असल्याने मला आलेल्या कोणत्याही धमक्यांना घाबरत नसून मनुस्मृतीचे दहन सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन आमदार छगन भुजबळ यांनी ऑल इंडिया सैनी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात केले.